अयोध्या दर्शन प्रभु रामचंद्राचं घेण्यासाठी अयोध्याला एक ट्रेन आपल्या इथून निघाली आहे, एक नाशिक मधून निघाली आहे। जवळपास 3000 पेक्षा जास्ती जे शिवसैनिक आणि राम भक्त या ट्रेन मधून उद्या अयोध्येमध्ये पोहोचतील आणि प्रभु रामचंद्राचं दर्शन परवा सकाळी त्यांचं होईल। अतिशय उत्साह आणि जोश आपल्या या सर्व राम भक्तांमध्ये पाहायला मिळाला आणि म्हणून मी स्वतः त्यांना आज निरोप द्यायला या ठिकाणी त्याला भेटायला मी स्वतः आलो। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आपण पाहिलेला आहे आणि प्रभु रामचंद्राचं दर्शन कधी होतंय अशा सगळ्याच याच्यामध्ये उत्साहामध्ये सर्व राम भक्त कार्यकर्ते या ट्रेनमधून रवाना झालेले आहेत। ते परवाच्या दिवशी तिथे प्रभु रामचंद्रांचं रामलल्लांचं दर्शन घेतील। खरं म्हणजे अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा विषय आहे, आमच्या भक्तीचा विषय आहे आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे अयोध्येला जाण्याचा जेव्हा योग येतो त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। यावेळेचा उत्साह आपण म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे, जास्तीचा उत्साह आहे। लोकांना लवकरच तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्यामुळे ही सगळी आमची राम भक्तांची टीम रवाना झालेली आहे। तुमचा दौरा जाहीर झाल्यावरती आता काँग्रेसचे नाना पटोले म्हणतात आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा अयोध्येला जाणार, काँग्रेसला तो उपरती झाली असं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे, म्हणजे आमच्या मुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललाईत झालेले आहेत। चांगलं आहे आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावनभूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून जिव्हाळ्याचा विषय आमचा। त्या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असं राम मंदिराचा निर्माण त्या ठिकाणी होत आहे, जे स्वप्न आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं की अयोध्येमध्ये जागतिक दर्जाचं राम मंदिर भव्य दिव्य असं व्हावं अशी खुद्द बाळासाहेबांची इच्छा होती आणि मी खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना मनापासून तमाम राम भक्तांच्या वतीने धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की जे स्वप्नवत वाटणारं राम मंदिराचं काम लवकरच पूर्णत्वात जात आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून जे सागाचं लाकूड लागणार आहे दरवाजाला आणि इतर जे काही बांधकाम आहे त्याला जेवढं सागाचं लाकूड लागतंय ते आपल्या या महाराष्ट्रातून जातंय, ही देखील आमच्या दृष्टीने आपल्या तमाम महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। आता दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही मी हे म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब आहे। हा मी त्यांची भेट घेणार आहे।